लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। डिसेंबर महिना सुरू झाला की नाशिककरांना प्रतीक्षा असते ती दरवर्षीच आयोजित केला जात असलेल्या खान्देश महोत्सवाची। काल शुक्रवारी खान्देश महोत्सवास सुरुवात झालेली असून शोभा यात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी खान्देश महोत्सवाचा दिमागदार प्रारंभ झालेला आहे। आमदार सीमा हिरे आयोजित पाचव्या खान्देश महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेवक योगेश हिरे, प्रतिभा पवार, अलका अहिरे, सलीम शेख, महिला शहराध्यक्ष सोनाली ठाकरे, महेश हिरे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला। सजवलेली बैलगाडी, उंट, घोडे, आदिवासी नृत्य पथक, विविध देवदेवतांच्या वेशभूषेतील पथक, मदारीचे खेळ, ढोलताशा पथक, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, बोहडा पथक हे या यंदाच्या शोभा यात्रेचे आकर्षण ठरले। तर अहिराणी ओव्या गात आणि जाते फिरवत पाचव्या खान्देश महोत्सवाला प्रारंभ झाला। दरम्यान पहिल्या सत्रातील साहित्य संमेलनात रामदास वाघ, सुरेश पवार, प्राध्यापक सुमती ठाकूर, अजय बिरारी, शिवाजी साळुंके, पल्लवी परुळेकर आदींसह शंभरावर साहित्यिक कवींनी सहभाग घेतलेला होता। यात अहिराणी, मराठी आणि हिंदी भाषेतील कविता कथा साहित्यिकांनी सादर केल्या। यावेळी मराठी आणि अहिराणी भाषेतील उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या कवींना प्रथम 3 क्रमांकांसाठी रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। दरम्यान यावेळी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशी संस्कृती जपण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य उपक्रम असून नाशिकरांनी खान्देश महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन देखील केलेले आहे। त्याचबरोबर इतक्या जणांचे वाढदिवस आहे, आज मला माहिती नव्हतं, सगळ्यांना जे उपस्थित आहेत नाही आहेत सगळ्यांना माझ्या शुभेच्छा। कोणी राहून जाऊ नये, थोडं यायला इथे उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागतो। आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणखीन हा एक जो कार्यक्रम आहे, काही कार्यक्रम असतात ज्यांनी शहराच्या शहरामध्ये एक वायब्रन्सी येते, एक शहराचं वातावरण ते एक वेगळं वातावरण निर्माण होतं शहरामध्ये, तर त्या प्रकारचा हा खान्देश महोत्सव घेतल्याबद्दल आमदार मॅडम यांना मी खूप त्यांचं अभिनंदन करतो। आणि येताना एवढे छान स्टॉल दिसले त्यामुळे मला वाटते आता आम्ही काय बोलतो याच्यावर कोणाचं लक्ष नसणार, त्यामुळे फार मी जास्त आपला वेळ घेत नाही। पण इकडे येऊन महोत्सवामध्ये खाद्यपदार्थ खायला तसेच कार्यक्रम एन्जॉय करायला मी मॅडम आपण घरचे पण आमच्या आलेले आहेत, तर त्यांना खूप सुंदर कार्यक्रम आहे। तर हा तो उघडण्याचा कार्यक्रम झाला, पण आपला जेव्हा फुल फ्लोमध्ये असेल मला खूप यायला आवडेल। तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा, थँक्यू। दरम्यान यावेळी प्रास्ताविकात आमदार सीमा हिरे यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली। महोत्सवाला प्रतिसाद देतात त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते। आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये आपल्या खान्देशमधील सर्व बंधू भगिनी अनेक लोक हे नाशिकमध्ये ज्या वेळेला स्थायिक होतात त्यावेळेला नाशिकमध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे नाशिककर होतात आणि नाशिकचे नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात। आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले नातेवाईक, आपलं सर्व खाद्यपदार्थ हे सर्व आपल्या खान्देशातलं आहे ते पुढे चालू ठेवण्याकरता आपण नाशिकमध्ये हा महोत्सव भरवतो, जेणेकरून हे लोक जे स्थायिक होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं, त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरीती या सगळ्या माहीत होणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि ही संस्कृती टिकली पाहिजे, आपल्याकडे नेहमी सांगतात की संस्कृती टिकली तर
देश टिकेल आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत. आपल्या या निमित्ताने आपले सगळे खानदेशमधले माणसं हे एकत्र येतात आणि वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. कारण इथे आल्यानंतर इथले जर आपण बघितलं तर 100 स्टॉल इथे लागलेले आहेत. दरम्यान यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी खानदेश भाषेबद्दल विशेष प्रेम व्यक्त करत खानदेश महोत्सव ही आता नाशिकची शान बनत चालला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बोलायला ऐकायला आणि लिहिलेलं वाचायला तर अजून बोल. मी त्यांनी जे गीतेचं पुस्तक हे लिहिलेलं आहे म्हणजे आजचा गीतेचं महत्व आणि साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याची काही पुनरावृत्ती मी करणार नाही. परंतु त्यांनी जे मनोगत लिहिलंय काय ओळींचं, त्याचा फक्त एक 2-3 ओळी मला जमेल तशा मी वाचतो. शाश्वत असतात आणि त्यामुळे विशेष सापक्ष नेहमी असावं. जे आमच्या वरती संस्कार केले, श्रद्धे पोपटराव हिरे, दादा वडनगरे, बंडपण जोशी, बिरचंद नहार, डॉक्टर डोंगरे, अशी सगळी मोठी मंडळी याच्यातली होती आणि त्यांनी घडवलेले आम्ही सगळे कार्यकर्ते, त्याच्यामध्ये ते केव्हा तापायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु हा जो उत्सव गेले अनेक वर्ष आपण सातत्यानं करतोय, राजकीय क्षेत्रामध्ये आपण नेहमी काम करतो, अनेक अपेक्षा असतात, बऱ्याच वेळेला अपेक्षा मनाप्रमाणे पूर्ण होत नाही, पण ते सगळे काही नाराजीच्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या संमेलनामध्ये थोड्याशा अस्पष्ट होऊन जातात. त्यावेळेला नगरसेविका झाल्या, त्यावेळेला गंगापूर रोडला असताना त्यांनी आनंद मिळा हा अटलजींच्या वाढदिवसानिमित्तानं सातत्यानं 20-22 वर्ष भरवलं आणि अटलजींचा जन्मदिवस हा अटलजी तेव्हा होते. अटलजी असतानापासून अटलजींचा वाढदिवस हा आमच्यासाठी प्रेरणादायी असायचा. दरम्यान शुक्रवारी या सोहळ्यास प्रारंभ झालेला असून आज दुसऱ्या दिनी सकाळच्या सत्रात आंतरशालेय सांस्कृतिक आणि नृत्य स्पर्धा पार पडणार आहे, तर सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी त्यांच्या लोकप्रिय असणाऱ्या खेळ पैठणीचा या विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.